हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. निमित्त छान आहे. सोनी मराठीने आज सगळ्या नायिकांना एकत्र आणलंय महिला दिनाच्या निमित्तानं, आणि सगळ्याजणी आज एकत्र इथे पाहायला मिळत आहेत. खूप गप्पा महाराष्ट्रात महिला दिनाच्या निमित्ताने मला त्यांच्याशी आणि त्यांची अनसीन बाजूसुद्धा मला उलगडून घ्यायची आत्ता आपल्यासोबत. प्रेक्षकांच्या आवडत्या सुकन्या मोनेताई आहेत, गप्पा मारूयात. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. मॅम कशा आहात? एकदम मस्त, छान. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, महिला दिन निमित्त छान आहे. सो तुम्हाला आमच्याकडनं एक छोटीशी भेट वस्तू. तर उत्साहात सगळेजण महिला दिन साजरा करतात. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री आज पुढे आहे, अशा अनेक गोष्टी बोलल्या जातात. हे सगळं एका बाजूला राहिलं, पण इथपर्यंत पोचायला मॅम महिलांचा खूप स्ट्रगल असतो. एका विशिष्ट लाईनमधनं त्यांना जावं लागतं. या सगळ्यावर काय बोलायला आवडेल? नाही, स्ट्रगल मला वाटतं प्रत्येकालाच खरं तर असतो, म्हणजे तो पुरुषालाही असतो स्ट्रगल. म्हणजे करायचं म्हणलं तर प्रत्येकजणच करू शकतो, पण आपण विशेष करून मला असं वाटतं भारतीय स्त्रिया ह्या आपण अजूनही स्वतःला स्वयंपाकघरामध्ये, वॉशिंग मशीनमध्ये, डिशवॉशरमध्ये अडकून घेतलेले असं मला वाटतं. जेव्हा मी परदेशात जाते माझ्या मैत्रिणीकडे राहायला, तेव्हा मी बघते की त्यांनी त्यांचं आयुष्य खूप छान मांडून घेतलेलं आहे, सॉर्टेड आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे आपली खूप मारामार येते. मी माझीसुद्धा होते, मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही, पण आपली ती संस्कृती असं मला वाटतं, आपली ती परंपरा आहे असं मला वाटतं. आणि मला ते आवडतं सगळं करायला, की जरी इतकी धावपळ असली की सकाळी 7:30 निघायचं आहे घरातनं, कारण मी माहीमला राहते, तिथून इथे यायला मला 15 तास लागतो. बरं, बाहेरचं खात नाही, कारण थोडीतरी आपण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, कारण तर जेवण स्वतःचं घरचं असायला पाहिजे. बरं, एकट्याला नाही जेवण जात, मग अजून 4-5 जणांचं घेऊन जा. तर त्याच्यामुळे सकाळी 4:30 उठणं, स्वयंपाक करणं, मग थोडा स्वतःचा व्यायाम करणं, मग घरातली पूजा करणं, अजून काय काय आहे संध्याकाळची तयारी करून जाणं घरच्यांसाठी, हे जे सगळं आहे ना आपण खूप अडकवून घेतलं आहे. पण तरी मला ते आवडतं, छान आहे. पण करिअर आणि संसार ह्याच्यामुळे नक्की स्ट्रगल आहे, पण त्याच्यासाठी घरच्यांचाही तेवढाच पाठिंबा लागतो जो मला माहेरूनही मिळाला आणि सासरूनही मिळाला. त्यामुळे तो स्ट्रगल मला स्ट्रगल नाही वाटला, तो मला छान एक प्रवास वाटतो अजूनही. की मला जर एखाद्या दिवशी 7:00 शिफ्ट असेल आणि मला घरातून 5:30 निघायचं आहे, तर संजय पण उठतो, माझी मुलगी पण उठते, माझी नणंद पण उठते, आणि सगळेजणं मी एकीकडे भाजी करतो, मी एकीकडे आमटी करते, मी संध्याकाळचं तुझं खाणं, हे जे सगळ्यांचा जो सपोर्ट आहे. किंवा तर काल मी खूप उशिरा गेले घरी आणि खूप म्हणजे ह्या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या, असं माझं शूटिंग होतं. तर लेकीला माझ्या कळलं होतं हे आहे, तर लगेच तिने घरी, आई तू आलीस ना माहीम कॉजवेला की मला फोन कर, म्हणून मी फोन केला एक जनरल. तर तिने घरी गेल्यावरती माझ्यासाठी सरप्राईज होतं ते, की तिने गरम पाणी करून ठेवलं होतं, त्याच्यात काळं मीठ घातलं होतं, तू याच्यात पाय ठेवून बस, आज तुझी खूप दगदग झाली आहे. किंवा माझा गुडघा दुखतं तर लगेच तेल लावून दिलं. म्हणजे हे जे सुखाचे क्षण आहेत ना, तर हे सुद्धा त्याच्यातून मिळतात आपल्याला. त्यामुळे हा स्ट्रगल मला स्ट्रगल नाही वाटत, आणि मलाही धावपळ करायला खूप आवडते. जसं तुम्ही म्हणालात की फॅमिली सगळ्यांचा पाठिंबा, मी आत्ता पाहिलं भाग्यश्रीच्याला भेटल्यावर भावनिक झाल्या तुम्ही दोघंही. इतक्या महिन्यानंतर तुम्ही भेटलात आणि आज याच निमित्ताने सोनी मराठीचे सगळे कलाकार इथे एकत्र आलेत, हा उपक्रम कसला भारी? नाही, खूपच छान आहे, खरंच खूप छान आहे. म्हणजे आम्हाला एकमेकींना वाटत असतं खूप भेटावं, अरे रस्त्यावरच आहे आपल्या, मी येते ना कदाचित पॅकअप झालं तुला भेटा, लंचमध्ये येते, पण आम्ही पण इतके थकलेलो असतो आणि मग असं वाटतं की नको यार आता घरी जाऊया, किंवा तिलाही वाटतं मी आता जाते आता घरी, नको असं होतं. तर ह्या निमित्ताने आम्ही सगळेजण आज भेटलो. खरंच हे खूप छान केलं तुम्ही, या निमित्तानेच आम्ही सगळेजण भेटलो, एकमेकांची गप्पा. भाग्यश्रीने आणि मी एकत्र काम केलं होतं एका मालिकेमध्ये, आणि तिचे मागच्या कोविडमध्ये वडील गेल्यानंतर आज पहिल्यांदाच आम्ही दोघीजणी भेटलो. आणि आमचं खरंच मैत्रीचं, आई मुलीचं असं नातं आहे आमचं. म्हणजे मालिका संपली तरीसुद्धा आम्ही एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत, एकमेकींची सुखदुःख, काय प्रोजेक्ट चालले आहेत, कुठे राहायला आली आहेस, मग घरात काय काय ठेवलं आहेस, इथपासून आम्ही सगळं बोलत असतो एकमेकींची. त्यामुळे आणि मला असं वाटतं माझ्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाबरोबर माझे स्नेहबंध आहेत. म्हणजे असं नाही की आत्ता काम केलं आहे किंवा आत्ताच्या ह्या मुली आहेत, तर मी अभयमयमध्ये काम करत होते तेव्हाच्यासुद्धा ज्या माझ्या मुली आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा माझे अजून स्नेहबंध. म्हणजे आता मी म्हणते की मला नातवंड झाले आहेत, कारण माझ्या स्वरांगीला मुलगी झाली आहे, तर ती मला आजीच म्हणते. त्यामुळे ते स्नेहबंध अजूनही आहेत, आणि हेच तर आयुष्य असं मला वाटतं, हेच जीवन आहे आपलं असं मला वाटतं. त्यामुळे हा उपक्रम खूप चांगला आहे तुमचा. पण ताई, इतके वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, डान्सची आवड, तुमचे डान्स व्हिडिओ आम्ही आत्ता सोशल मीडियावर बघतो, घर, हे सगळं एकत्र सांभाळणं सोपी गोष्ट नाही आहे, अजिबात नाही आहे, मला आत्ता रिअलाईज होतं नाही आहे हे सगळं सोपं.
पण हे इतके वर्ष एक स्त्री म्हणून कसं मॅनेज केलं, एक आतली गोष्ट मला जाणून घ्यायची, कसं मॅनेज केलंय? नाही, मुळात ना तुम्हाला एखादी गोष्ट जर आवडत असेल ना तर तुम्ही ते कसंही मॅनेज करता. ती आणि एक जगण्याची ऊर्जा, उमेद तुम्हाला असणं की मला हे करायचं आहे, आणि मला असं वाटतं हे जे सगळं मी करते ना हे सगळं मला आनंद देऊन जातं आणि ते माझ्या चेहऱ्यावरही दिसतं. आता जेव्हा मी एखादी मालिका करत असते मला तो सेट हा माझ्या घरासारखा वाटतो. म्हणजे तू कधी माझ्या मेकअप रूममध्ये येशील तेव्हा बघायला मिळेल की माझ्या तिकडे एक देव असतात, मी तिथे दिवा लावते, माझी रूम मी सजवते, कॅलेंडर असतं, काही ना काहीतरी करते की आपण दिवसाचे 12 तास तिकडे असतो, त्यामुळे ते छान असलं पाहिजे. आणि आपली पॉझिटिव्हिटी ही इतरांनाही देऊन जाते, इतरांची पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळते, आणि खूप छान वातावरण सेटवरती असतं, घरातलंसुद्धा वातावरण छान असतं, जिथे मी नृत्य करायला जाते, डान्स शिकायला जाते, तिथल्या छान असतात. त्यामुळे ह्या आपल्या ज्या आवडत्या थोडीशी आपल्याला तोशिश घ्यावी लागते की मी रात्री झोपायला मला 12:30 होतात, 4:30 उठते, 4:30 उठून मी स्वयंपाक वगैरे करणं, जे रुटीन तुम्हाला जवळजवळ सगळ्यांना पाठ झालं असेल, पण त्याच्यासाठी आपण वेळ काढायचा, थोडीशी टाईम मॅनेजमेंट करायला लागते की ह्या वेळेत माझं हे व्हायला पाहिजे. ते थोडंसं आपण आपल्याला स्वतःला बांधून घेतलं ना की ते होतं. आणि मी तर म्हणेन की मी त्यातल्या त्यात सुखी आहे की मी माझ्या स्वतःच्या वाहनाने इथे येते. पण अशा खूपशा आपल्या इकडे स्त्री आहेत की ज्या दहिसरला राहतात, उल्हासनगरला राहतात, विरारला राहतात, ती विरारची ट्रेन पकडून त्या ऑफिसला जातात आणि मग त्यांना बरं असू दे नसू दे, प्रेग्नंट असू दे, त्या ह्याच्यात त्या प्रवास करत असतात. म्हणजे मी तर म्हणेन की मी माझ्या गाडीने येते, माझा ड्रायव्हर आहे, मी सुखासुखी येते. पण इतक्या स्त्रिया आहेत आपण बघतो लोकली फुल जात असते, कधीच रिकामी मिळत नाही, आणि त्या बाई त्यासुद्धा घरातलं सगळं आटपून नवऱ्या मुलांसाठी आपला डबा करून स्वतःचा डबा घेऊन ऑफिसला जातात आणि त्यासुद्धा सगळ्या सण सणावार कसं साजरं करतात. हळदी कुंकू असू दे, गणपती असू दे, ट्रेनमध्ये करतात. नवरात्री तर बघण्यासारखं असतं, सगळ्या एकाच रंगाच्या साड. त्यामुळे मला असं वाटतं मी काही वेगळं करत नाही आहे, आपण हे सगळे तुलाही हळू सवय होणार, आपण सगळेजण हे करत असतो आणि हे करताना आपल्या माणसांसाठी आपण करतो आहे. हा जो आनंद आहे ना हा खूप वेगळा आहे. आणि म्हणजे नुसतं तू वरणभात जरी करून आलीस ना घरी तरी नवऱ्याला खूप कौतुक वाटतं की अरे वाज वरणभात करून गेली ती, तरी कौतुक वाटतं. म्हणजे मी सांगते, मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा मला काही येत नव्हतं बरं का जेवण, मला सगळं संजयने शिकवलं. आणि तेव्हा तो मी धातूरमातूर काय काय करायचे आम्ही दोघंच जण होतो, आणि सासूबाई माझ्या दिल्लीला गेलं होतं नंडेकडे, त्यामुळे आम्ही दोघंच जण होतो. मग म्हटलं संजय आज कुठला नकाशा आहे, कुठला ऑस्ट्रेलिया आहे, कुठला आहे नकाशा, तर म्हटलं तर तूच ठरव. किंवा एखाद्या वेळेस माझे अगदी कडक रोटी नाही का खात आम्ही, इतक्या वर्ष तेच खात आलो आम्ही, कडक रोटीसारखी पोळी, त्यात काय एवढं. थोडंसं ना आमटीमध्ये थोडंसं गुळ हवा होता, थोडासा मसाला, थोडंसं तिखट, म्हणजे म्हटलं काहीच नव्हतं. तो म्हणतो अगं आपण आता ते पास्ता बिस्ता करतो त्याच्यामध्ये आपण सगळं घालतो ना, तसंच हे त्यात काय एवढं. म्हणजे अंडरस्टँड, हां असा जर आपला पार्टनर असेल ना तर मग आपल्याला गंमत वाटते सगळं करायला, आणि हे शिकायला सुद्धा छान वाटतं आपल्याला. किंवा माझी मुलगीसुद्धा, तिने कधीच तक्रार केली नाही की आज अशी काय भाजी करून गेलीस, काही नाही, ते करून घेतलं ना मी नाही का करत असं. तर त्यामुळे मला असं वाटतं मी काही वेगळं करत नाही आहे, आपल्या भारतातल्या आणि विशेष करून मुंबईतल्या बायका हे सगळं करत असतात. पण ताई यामध्ये तर सध्या आपण बघतोय सोशल मीडियाचं जग आहे, पॉझिटिव्ह रिप्लाय आपल्याला येतात, निगेटिव्ह रिप्लाय पण येतात, लोक काय म्हणतील याचा कधी तुम्ही विचार केला? मी थोडीशी चौकटीतली आहे, म्हणजे मी तो विचार करते, कारण माझं असं म्हणणं आहे की लोकांनी कौतुक केलेलं तुम्हाला आवडतं ना, मग त्यांच्या टीकासुद्धा तुम्ही पॉझिटिव्हली घेतल्या पाहिजेत, मग त्यातून मला काय सुधारायचं आहे स्वतःला. आता माझ्या जाडीवरनं पण बोलतात ना, पण मला माहिती आहे मला काय प्रॉब्लेम आहे, पण म्हणून मी त्याच्याकडे कानोडा नाही करत. मला थायरॉईड आहे, माझा प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यातून मी प्रयत्न करत असते बारीक राहण्याचा की थोडंसं तरी डाएट आपण करूया, थोडा व्यायाम करूया, इंटरनल फिट राहूया की राहूया. आणि त्यांनी कौतुक केल्यावर मला आवडतं की नाही की तुम्ही छान हसता, छान दिसता, आम्हाला आमच्या माई आवडतात, मग तसंच आमच्या माई जाड्या झाल्या. आपण नाही का आईला सांगत, आई तुझं तो थोडंसं वजन वाढलं आहे, तसंच ते मला सांगतात. त्यामुळे माझं थोडंसं आहे की ते काय म्हणतील, किंवा एखादी भूमिका स्वीकारताना मी हा विचार करते की मी प्रेक्षकांना आवडेन का पण त्या भूमिकेत, मी करेन न करेन हा भाग वेगळा आहे. एखाद्या फिल्ममध्ये आलं तर मी विचार करेन की नाही मला हे करून बघायचं आहे, पण मालिका ही घराघरात पोचणारी आहे.
आपण गावात पोचतो, शहरांमध्ये पोचतो, परदेशात पोचतो आणि हे सगळेजण बसून बघतात, त्यामुळे मला चांगलं द्यायचं आहे. कारण लहान मुलांनी, लहान मुलं पण आजीबरोबर बसून बघतात. की वेबसिरीज असेल तर आपण म्हणतो की नाही ठीक आहे, आपण ते मोठी लोकं बघतात किंवा आपण आपल्या मोबाईलवर बघू शकतो, पण मालिका असा प्रकार आहे की सगळे एकत्र बसून बघतात, तर आपण तो थोडा विचार करायला हवा असं मला वाटतं. महिला दिन आहे आज, काय सगळ्या महिला मैत्रिणींना सांगायला आवडेल ताई या निमित्ताने, काय मेसेज द्या? माझं म्हणणं एकच दिवस हा महिला दिन निश्चितच नाही आहे. सगळे महिला दिन आहेत, सगळे पुरुष दिन आहेत, सगळे बालक दिन आहेत. सगळ्यांवर प्रेम करा, पॉझिटिव्हिटी ठेवा आणि आपण जे काम करतो ना ते प्रामाणिकपणे करा, त्याच्यावरती प्रेम करा, निष्ठेने करा, की त्याचं आपल्याला जडत्व नाही वाटत किंवा आपल्याला त्याचं हे नाही वाटत की आपण खूप काही काम करतो आहे, असं नसतं. जगात ह्याच्यापेक्षा खूप लोकं काय काय वेगळं करत असतात. कुठल्या कुठल्या, मी असं म्हणेन की आज मला स्वामींनी ठेवलं आहे ते छान आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि छान पद्धतीनं काम करत राहा. आपण आपलं काम करत राहायचं, फळ आपल्याला मिळतं. जसं मी माझ्यावर काम करताना मी सांगते की आपण फक्त काम करायचं, प्रसिद्धी पैसा आपोआप आपल्याकडे येतो. त्याच्यासाठी तुम्हाला सोशल मीडियावरती फार काही रील्स करावी लागत नाहीत, ती आपोआप होत राहतात. तर नुसतं सोशल मीडियावर अवलंबून राहू नका की किती फॉलोअर्स आहेत त्याने तुमचं नशीब एक वर्ष बदलेल, पण पुढे जाऊन तुम्हाला प्रत्येक दिवशी तुम्हाला सिद्ध करायचं आहे स्वतःला. जे आपण घरात पण करतो, म्हणजे जेव्हा स्वयंपाक करत असतो आपण, तेव्हा घरी गेल्यावरती तुझी इच्छा असते की नवऱ्याने सांगावं आजचं रसम माझ्यापेक्षा छान झालं होतं. तर त्यामुळे प्रत्येक दिवशी आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असतं की मी किती छान आणि मी किती छान करते. खूप परफेक्ट आहे आणि मला खूप भारी वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि हॅपी वुमन्स डे तुम्हाला. थँक्यू सो मच ताई. मला सगळ्यांना हॅपी वुमन्स डे, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हसत राहा, मस्त राहा, खात राहा, एन्जॉय करा लाईफ. थँक्यू.